मुंबईच्या गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झालाय तर 40 अधिक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीय. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरात सायकलच्या गोडाऊनला आग लागली यात मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. सिक्कीममधील ढगफुटीत बीडमधील जवान बेपत्ता झालाय पांडुरंग तावरे असे या जवानाचं नाव असून त्याला अद्याप शोध न लागल्यानं त्याचं कुटुंब चिंतेत आहे. यूटर्न घेताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात झाला. बुलडाण्यातल्या मर्दळी घाटात ही घटना घडली असून या 13 प्रवासी जखमी झालेत. नगरमधील अर्बन बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आला त्यामुळे 322 कोटींच्या ठेवी अडकल्यानं खातेधारकांमध्ये खळबळ उडाली. करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. नागपूरसह इतर जिल्ह्यातील सरपंचपदाचं आरक्षण 50% गेल्याचा याचिकेत दावा करण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये रेशीमच्या उत्पादनात वाढ झाली. बाजार समितीमध्ये 3 महिन्यात 224 टन कोळशाची आवक झाल्याचं समोर आलंय. जळगावच्या बोदवड तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पाऊस झाला नसल्यानं कोरडवाहू कपाशीचं पीक ऊन धरत आहे आणि अशाच परिस्थितीत परतीचा पाऊस सुरू झाल्यास पिकांना फायदा होणार आहे. सांगलीमध्ये धुक्याची चादर पसरली. या धुक्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं. मनमाड शहरात धुक्याचं साम्राज्य पसरलंय. धुक्यामुळे पुणे इंदोर महामार्गावरती चालकांना वाहन चालवणं कठीण झालं होतं. रावेरमध्ये आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाकडून रास्ता रोको करण्यात आला. वन विभागाच्या परिसरात परप्रांतीय मेंढपाळ शिरल्यास त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी रस्त्याची दुरवस्था झाली. हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तहसीलदार आणि बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिय्या आंदोलन केलं. 5 फौजदारी न्यायालयाचं नव्या इमारतीमध्ये स्थलांतर केल्यानं वकिलांच्या संघानं कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे 2 दिवसात खंडपीठात 2200 खटल्यांची सुनावणी होऊ शकली नाही. खेडच्या कुळूस परिसरात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. एका घरासमोर बिबट्या वावरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका प्रवाशानं तिकीट न काढल्याच्या कारणावरून तिकीट निरीक्षकांनी थेट प्रवाशासह एसटी पोलीस स्टेशनमध्ये नेली. जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. पंचतारांकित सोयीसुविधा आणि भव्यतेनं नटलेली डेक्कन ओडिसी ही शाही रेल्वे 3 वर्षांनंतर पर्यटन नगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. या रेल्वेनं 20 पाहुणे येणार असून वेरूळ लेणी आणि देवगिरी किल्ल्याला ते भेट देतील. तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वीच मंचकी निद्रेला सुरुवात होणार आहे. ही निद्रा संपवून 15 ऑक्टोबरला देवी सिंहासनावरती पुन्हा विराजमान होईल. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि सविस्तर घडामोडी संपूर्ण राज्यभरातल्या जाणून घेऊयात. त्या अधिक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. घातपात घडवण्याची दिली धमकी. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर.
प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावरती 16 ऑक्टोबरला निर्णय येण्याची शक्यता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी कुरुलकर अटकेत. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावरती निवडणूक आयोगात सुनावणी. शरद पवारांचं नियुक्तीपत्र निर्णायक ठरण्याची शक्यता. 16 आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 1 महिना लांबणीवर. 9 ऑक्टोबरला होणारी सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार. पालकमंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार. डीपीडीसीच्या बैठकीत समरजितसिंह घाटगे आणि मुश्रीफ आमने-सामने येण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज निर्णय दिला जाणार. व्याजदर बदलण्याची शक्यता कमीच. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची. नाशिकमध्ये केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा शिल्लक असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि याच बातमीच्या अनुषंगानं आता मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत जिल्हा रुग्णालयांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीनं औषध खरेदी करण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा रुग्णालयांमधील औषधांचा निर्माण झालेला तुटवडा भरून निघणार आहे. याविषयी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये शिल्लक असल्याची बातमी काल न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो समोर आलेला आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने काढलेल्या एका GR अनुषंगानं जिल्ह्यामधल्या सगळ्याच सेंटरवरती औषधांचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आपल्यासोबत नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आपल्यासोबत आहे. सर, नेमका काय आदेश आपल्या विभागाकडनं काढण्यात आलेला आहे, नेमकी काय परिस्थिती 15 दिवसांपूर्वी होती आणि आता कशा स्वरूपाचे आदेश आपल्याकडनं काढण्यात आले? आम्हाला जे DPDC मधनं खर्च करण्याचे जे अधिकार होते त्या अधिकारामध्ये जे आम्ही औषधी खरेदी केलेली होती ती 1 महिन्यापर्यंत पुरेल एवढी औषधी साठा आमच्याकडे होती. पण रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 15 ऑगस्टच्या GR प्रमाणे सर्व सुविधा आम्ही मोफत केलेल्या आहेत आणि पेशंटची संख्या जर वाढली तर ती औषधं 1 महिन्याची 15 दिवसातही संपू शकतील. म्हणून मी त्याचा लवकरात लवकर उपाययोजना व्हावी राज्य स्तरावरून म्हणून वरिष्ठांना कळवलेलं होतं की हे आम्हाला अधिकार एकतर आमच्या स्तरावर खरेदीची देण्यात यावेत किंवा मग आपल्या स्तरावरून लवकर औषध पुरवठा करण्यात यावा. तर काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी VC घेतली आणि राज्यस्तरावरून एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि DPDCचा जेवढा काही फंड आहे तो पूर्ण फंड आमच्या स्तरावर खर्च करण्याचे आदेश त्या GR दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सगळे आदेश परचेस ऑर्डर्स दिलेले आहेत आणि 8 दिवसांमध्ये आपल्याला पाहिजे तेवढा औषध साठा मिळणार आहे. त्यामुळे कालची जी बातमी होती त्या अनुषंगाने आता नाशिककरांनी काही घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. आपल्याला पाहिजे तेवढे औषध आता मिळतील. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं, जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी जिल्हा रुग्णालयाचा राऊंड घेतला आणि जिल्हाधिकारी महोदयांची पण काल माझी एक बैठक झाली. तर त्या बैठकीच्या अनुषंगानं आता यापुढे औषधासाठी कुठलाही निधी कमी पडेल असं वाटत नाही. ज्या ज्या वेळेस आम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळेस आम्ही मागणी करू आणि तो निधी ते सर्व वरिष्ठ आम्हाला देणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर दुसरीकडे नागपुरातील 2 शासकीय रुग्णालयात देखील गेल्या 3 दिवसात 63 रुग्ण दगावल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात 24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं आणि दोन्ही रुग्णालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यानं त्यावरून देखील संभ्रम निर्माण झाला होता. तर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दररोज 18 रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरतीमुळे हॉस्पिटलवरती ताण वाढल्याचा दावा केला जातोय. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असल्यामुळे वैद्यकीय सुविधांवरती जास्त ताण पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवरती आज राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे. नांदेड दुर्घटनेत नेमके मृत्यू कशामुळे झाले याबाबतची माहिती उत्तरात नमूद करण्यात येईल. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 3 दिवसात 40 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली होती.
आता बातमी आहे एकदा एका अग्नितांडवाची. मुंबईतल्या गोरेगाव परिसरातल्या एका इमारतीला भीषण आग लागली. 5 मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेली ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमध्ये 51 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि जखमी झालेल्या 36 जणांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तर 15 जणांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 35 जणांची प्रकृती स्थिर आहे. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की पार्किंगमधली सर्व वाहनं जळून खाक झाली. आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेल्या जवळपास 30 ते 35 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही अस्पष्टच आहे. कपडे का धंदा करते उधर पोटला बिटला सब रखा था. जूना कपड़ा लगा था तो शॉर्ट सर्किट हुआ, उसके कारण उसमें आग लग गई और आग लगते लगते तो बहुत आगे आग पहुंच गई. कम से कम 3-4 माला तक आग पहुंच गई. छोटे छोटे बच्चे लोग ऊपर भागे, धुआं बहुत हिसाब के बारी हो गया. गरीब एकदम बदतर हो गए, कीड़े मकोड़े की जिंदगी जी रहे हैं यहाँ पे मैडम. कोई सुविधा हम लोग को नहीं मिल रहा है, नगर से भी क्या ना किसी से. मैं खुद चीट में मेरे बच्चे को मैं बचाते 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 मैं खुद जला हूँ. से पार्किंग प्लेस में कुछ 39 टू व्हीलर्स थे और साइकिल थे और कुछ वहां से ब्लास्ट हुआ है या फर्स्ट फ्लोर से अभी उसकी कोई पूरी जानकारी नहीं है. लेकिन कुपर हॉस्पिटल और गोरेगांव यहां जोगेश्वरी में जो हॉस्पिटल है ट्रोमा केयर, वहां पर लोगों को एडमिट किया गया है. काफ़ी कैजुअलिटी हुई है और कुछ 6-7 लोगों की डेथ भी हुई है इस तरह के. अभी तुरंत मुझे मालूम पड़ा है पुलिस डिपार्टमेंट से. और बाकी के जो लोग हैं उनको हम लोग उन्नत नगर जो स्कूल है वहाँ पे उनको शिफ्ट कर रहे हैं. तो यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलंय, हे ट्वीट पाहूयात. मुंबईतील गोरेगाव इथली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जाते आणि ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा, असं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. आता बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षचिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेलाय. राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटात पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. आज यावरती निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गटाकडून 9,000 शपथपत्र सादर करण्यात आली आहेत आणि अजित पवार गटाकडून 5,000 शपथपत्र सादर करण्यात आली. दरम्यान पवार गटाकडून निवडणूक आयोगात अॅडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 पत्रकार परिषद घेणार आहेत. मातोश्री इथे ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ते आमदार अपात्रता सुनावणी, नांदेड मृत्यू प्रकरणावरती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सोळा आमदार अपात्रता प्रकरणी आता 3 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी तब्दल 1 महिना लांबणीवरती गेली. आता यापूर्वी 9 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती पण सुप्रीम कोर्टातील सुनावणीला तारीख पे तारीख सुरूच आहे आणि विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्र प्रकरणामध्ये निर्णय देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. राज्य निवडणूक ही बातमी पाहूयात, मात्र थेट जाऊयात. मुख्यमंत्री बोलताय. अमित शाह साहेबांनी घेतले, मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. कारण नक्षलवाद जो आहे त्या पूर्णपणे संपला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संपुष्टात आणलेला आहे आणि जे उर्वरित जे काही मुद्दे आहेत त्या या बैठकीमध्ये मांडून बाजूचे राज्य आणि केंद्र सरकारची जी काही मदत आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये चर्चा होईल. मी त्यांना मनापासून धन्यवाद. सर, गोरेगावमध्ये जी आग लागलेली आहे, मृतांचा संख्या वाढत गोरेगावमध्ये जय भवानी बिल्डिंग आहे SRHची, त्यामध्ये आग लागली आहे. मी सातत्याने पोलीस महापालिका आयुक्त पोलीस अधिकारी यांच्यापाशी बोलतो आहे, त्यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू आहे. मी माहिती घेतलेली आहे. प्राथमिक जी माहिती आहे, खाली स्क्रॅप आणि कागदी कापडाचे गट्टे होते आणि त्यामुळे आग लागली असं प्राथमिक ह्याच्यातून निदर्शनास आलेलं आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांच्याबद्दल जे मृत झाले त्यांची संवेदना व्यक्त करतो
आणि मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार संपूर्णपणे सरकार करेल असाही निर्णय। धनुष्यबाण तुम्हाला मिळाला, घड्याळ आज कोणाला मिळेल, काय वाटतं? सुनावणी आजपासून होते राष्ट्रवादी? आता सुनावणी होते, सुनावणीमध्ये निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल। लोकशाहीमध्ये ज्या काही बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल। थँक्यू सर। नवी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, ते सध्या दिल्लीमध्ये गेलेले आहेत। नक्षलवाद भागातील राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, आणि याचसाठी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले। आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। राज्य निवडणूक आयोगानं राज्यभरातील 2359 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। नागपूरसह इतर जिल्ह्यातील सरपंचपदाचं आरक्षण 50% गेल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय, आणि निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचांच्या आरक्षणामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। नागपूरमधील जलालखेड्याचे सरपंच गुणवंत काळे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आणि या याचिकेवरती सुनावणीची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। ते हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं बावनकुळे यांच्यासमोर आता आव्हान आहे। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेले हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात येत आहेत। या ठिकाणी ते जिल्हा नियोजन आयोगाची बैठक घेणार असून या बैठकीला समरजीत सिंह घाटगे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। घाटगे यांनी मुश्रीफांना चौकटीत राहून काम करावं लागेल असा इशारा दिला होता, त्यामुळे येत्या काळात दोघांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंमुळे देशाचं वाटोळं झालं असं ट्विट केलं होतं। यावरती आता वकिलांशी चर्चा करून आव्हाड यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलंय। त्यामुळे माझ्यामुळे देशातील नागरिकांचं भलं झालं, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागलं याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी म्हणून आव्हाडांनी असं ट्विट केलं असावं असं अण्णा हजारे म्हणाले। वकील का सलाह ले रहे हैं और अगर वकील बोलते हैं तो अब्रू नुकसान भरपाई का दावा लगाएंगे न्यायालय में, समाज के भले के लिए, मेरे भले के लिए, समाज के भले के लिए दावा लगाना जरूरी है ऐसा मुझे लगता है। तर ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून ठाणे शहरातील तापमानामध्ये वाढ होऊ लागली आहे। काल शहरामध्ये 34.6° तापमानाची नोंद झाली, परिणामी शहरामध्ये आता ऑक्टोबर हीटचे तडाखे बसू लागले आणि या वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे उसाचा रस, लिंबू सरबत, ताक अशी थंड पेय विक्रेत्यांच्या गाडीवरती गर्दी करू लागली आहेत। तर मागील 4 महिने पावसाळ्याचे असल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा होता, मात्र आता वाढत्या उन्हामुळे पुन्हा अंगाची लाही सुरू झाली आहे। तर दुसरीकडे सध्या ऑक्टोबर हीटचा सामना जळगावातले नागरिक सुद्धा करतायत। जळगावचा पारा 37° गेलाय आणि 10 ऑक्टोबर नंतर अल्प आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे। त्यानंतर पारा घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तुळजाभवानी मातेच्या अलंकार गायब प्रकरणाचा अंतिम अहवाल अखेर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे सादर करण्यात आला। हा अहवाल कायदेशीर सल्ल्यासाठी तज्ञांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। आता या अहवालामध्ये नेमकं काय दडलंय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली होती, काल त्याचा आम्हाला रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही प्राथमिक स्वरूपात जे काही दागिने आहेत यापूर्वी आपल्याकडं 2020 साली पण एक FIR दाखल झालेली होती, ती FIR सोडून अजून काही अजून ॲडिशनल जडजवाहीर आणि दागिने आढळून आलेले आहेत। त्याच्या संदर्भात पुढील काय कारवाई करायची याच्या संदर्भात आम्ही लीगल ओपिनियन घेत आहोत आणि लवकरच त्या लीगल ओपिनियन आल्यानंतर पुढील जी काही कारवाई त्या लीगल ओपिनियनवर आपल्याला करावी लागेल ते आपण करूया।
आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका छोट्याशा ब्रेकची।